समास दोन, सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. आपले स्वरूप जाणून घेण्याचे दोन मार्ग आहेत. एक पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगीच्या पावलाने जाण्याचा मार्ग. यात साध्यापर्यंत पोचण्यास वेळ जास्त लागतो. तर दुसरा विहंगम मार्ग म्हणजे पक्षाचा मार्ग. पक्षी जसा झटकन उडून फळापर्यंत जातो, तसे साधकाने सततच्या मननाने पटकन साध्यापर्यंत पोचावे. त्यासाठी या कल्पनेतून निर्माण झालेल्या सृष्टीचे परत परत विवरण केले पाहिजे. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत पहिला टप्पा, नंतर स्पष्ट दशेला आलेली स्थूल पंचमहाभूते हा दुसरा टप्पा, तर तिसऱ्यात या पृथ्वीवरचे चार प्रकारचे जीवप्राणी आणि त्यांचे होणारे व्यवहार येतात. साधकाने नेहमी असा विचार करावा की हे सृष्टीचक्र परत परत फिरत राहते, परंतु परब्रह्म मात्र जसेच्या तसेच राहते. तेच आपले खरे स्वरूप आहे. श्रीराम मूळ माया नसता चंचळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, जैसे गगन अंतराळ चहूकडे. दृश्य आले आणि गेले परी ते ब्रह्म संचले, जैसे गगन कोंदाटले चहूकडे. कल्पना म्हणजे काहीच नाही, ब्रह्म दाटले ठाईचा ठाई, वाक्यार्थ विवरत जाई म्हणजे बरे. परब्रह्मा एवढे थोर नाही, श्रवणा परते साधन नाही, कळल्या विण काहीच नाही समाधान. पिपिलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळासी गाठी पडे, साधक मननी पवाडे म्हणजे बरे. ऐसे परब्रह्म एक जिनसी, काहीच तुळे नातयासी, महानुभव पुण्यरासी तेथे पवाडती. चंचळे होते दुःख प्राप्ती, निश्चळा एवढी नाही विश्रांती, निश्चळ प्रत्यये पहाती महानुभाव. मुळापासून शेवटवरी विचारणा केलीच करी, प्रत्ययाचा निश्चयो अंतरी तयासीच फावे. कल्पनेची सृष्टी झाली, त्रिविध प्रकारे भासली, तीक्ष्ण बुद्धीने आणिली पाहिजे मना. मूळ माया जाणीवेची, मुळी सूक्ष्म कल्पनेची, जैसी स्थिती परे वाचेची तद्रूपची ते. अष्टधा प्रकृतीचे मूळ, ते हे मूळ मायाच केवळ, सूक्ष्म रूप बीज सकळ मुळीच आहे. जडपदार्थ चेतविते ते, म्हणून चैतन्य बोली जेते, सूक्ष्म रूपे संकेते समजोन घ्यावी. गुप्त त्रिगुणाचे गुढत्व, म्हणून संकेते महत्तत्व, गुप्त रूपे शुद्ध सत्व तेथे चिवसे. जेथून गुण प्रगटती, तिस गुण क्षोभिणी म्हणती, त्रिगुणाची रूपे समजती धन्यते साधू. मूळ माये पासून त्रिगुण, चंचळ एकदेशी लक्षण, प्रत्यये पाहता खूण अंतरी येते. पुढे पंचभूतांची बंडे, वाढली विशाळे उदंडे, सप्तद्वीपे नवखंडे वसुंधरा हे. त्रिगुणापासून पृथ्वीवरी, दुसऱ्या जिनसान्याची परी, दोन्ही जिनसया उपरी तिसरा ऐका. पृथ्वी नाना जिनसाचे बीज, अंडज जारज श्वेदज उद्भिज, चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या. खाणी वाणी होती जाती,
परंतु तैसीच आहे जगती, ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टि त्रिविध लक्षण निरूपण नाम समास दूसरा। श्रीराम।